Chief Minister Pramod Sawant has announced that devolution of powers to Zilla Panchayats is under discussion between Panchayats Director, Panchayat Secretary and Panchayat Minister. After taking oath, there will be a training program for ZP members by Gipad from 12 to 15 January, Sawant announced. There is a lot of scope for ZP members to work and even become MLAs, he said. Chief Minister also called on ZP members to meet the Swampurna Mitras, who will visit every village panchayat once a week and see that the 35 government schemes identified by the government reach to the last person. Sawant called for human development rather than just infrastructure development while speaking at the oath-taking ceremony of the 49 ZP members at the Secretariat on Monday. कोणाकडे कितल्यो पावर्स म्हणजे पंचायती थंयसर जिल्हा पंचायती सदस्यांक भितर सरूंक दिना आणि आमदार हांगासर तांकां भायर सरूंक दिना अशा खंयच्या तरी मदल्या कचाट्यान तुम्ही अडकलेले आसा बट इच्छा असेल तिथं मार्ग आम्ही सदांच म्हणता त्या खातीर काम करतले आसत जाल्यार काम करतले खूब व्हडलें काम आसा नो डाऊट काही पावर्स काही लिमिटेशन्स आणि काही जो दिवपाक जाय ताजेर विचार डायरेक्टर पंचायत सेक्रेटरी पंचायत आणि पंचायत मिनिस्टर्स हाजा बरोबर सुरू आसा आणि निश्चितच रित्या जो पावर्स तुमका जे मेळटले पण त्यो पावर्स मेळच्या पयली तुमका द ट्रेनिंग विच इज रिक्वायर्ड द जिपार्ट इज गिविंग द ट्रेनिंग फॉर यू पीपल म्हाका दिसता ऑन द 24th या 25th ऑफ जानेवारी 12 ते 15 तारीख तुमका ट्रेनिंग आणि ट्रेनिंग तुम्ही अटेंड करप की खरोखरच गरजेचे आसा आमची जिपार्ट ही संस्था जी ओल्ड गोवा काम करता कशा पद्धतीत आम्ही रूरल एरियेत काम करपाक जाता हाजी बऱ्यापैकी ट्रेनिंग ते हॅव द एक्सपर्ट म्हणून तर ती 4 ते 5 दिवसांनी एकदाच नाही तर ते खंयतरी एक वर्ष झाल्या उपरांत परत एकदा ट्रेनिंग आणि हे फावटी तर म्हटलं आम्ही डिपार्टमेंट वाईज ट्रेनिंग ही सगळ्या जणांक सदस्यांक मेळपाक जाय ओके पहिल्यान पहिली तुम्ही निवडून आयले आम्ही काम करता असताना राजकारण अपार्ट आमका लोकांमध्ये जर वतले असत जाल्यार आम्ही असा त्या सरकारच्या बरोबर वचून हांव मुख्यमंत्री यांना त्यान मुळाक सांगता खंयसरूच म्हाका कोणाच कडेन राजकारण करपाचे ना लोकांची कामां लोकांपर्यंत करपा खातीर तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून ती लोकांपर्यंत व्हरपाक माझ्या कडल्यान आणि माझ्या सरकारा कडल्यान तुमकां पुराय सहकार्य आसतलें माविनान एक बरी गजाल सांगली आतापर्यंतच्या असेंब्लीत म्हणजे जिल्हा पंचायत सदस्य हे आमदार जाल्ले आसा सो दॅट तुमकांय स्कोप आसा जो कोण बरो काम करतलो तो अजूनय बी पुढे पावपाक शकतलो पावपाक शकतलो काय ना रे There is scope, okay? त्या खातीर आम्ही जितके बरे काम करतले जितके बऱ्या पद्धतीत लोकांकडे संपर्क दवरतले तितके तुम्ही अजूनही बी खूप बऱ्या पद्धतीचे काम करपाक शकतले तुम्ही जे इलेक्ट जाऊन येल्ले आसा इट इज डेव्हलपमेंट ह्युमन डेव्हलपमेंट करपाक हांव परत सांगता इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कोणीय करतलो आतां आपल्याला सरकारी अधिकारी खंयतरी गटर बांध रस्तो बांध हे चालूच आसा आमकां ते महत्वाचे ना मनशाचो विकास ह्युमन डेव्हलपमेंट हो खूप महत्त्वाचा असा आणि वी वॉन्ट टू रीच टू द लास्ट पर्सन ऑफ द इन द सोसायटी अंतोदय तत्वाजेर म्हणजे सरकार चलता म्हणजे द लास्ट पर्सन इन द सोसायटी ज्याच्यापर्यंत कोणूच पावना त्याच्यापर्यंत पावपाक जाय त्याच्या खातीर आमचो प्रयत्न आसपाक जाय हांव हे सांगता आसतना मुद्दामून सांगता फाटले आम्ही 8 ते 10 दिस म्हणजे तुमचे जिल्हा पंचायतीचे इलेक्शन चालू असताना आम्ही सोशल वेलफेअरच्या मार्फत एक कॅम्प ऑर्गनायज केल्लो प्रत्येकाचो म्हणजे जो डिझेबल्ड मनीस आसा त्याच्यापर्यंत आम्ही पावचो आणि मला दिसता आम्ही सक्सेसफुल झाले 80% लोकांपर्यंत जे फिजिकली डिझेबल्ड आसा कोणाक तरी पाय ना कोणाक तरी आयकूंक येना कोणाक तरी दिसना कोणाक तरी हात ना ह्या सगळ्या लोकांपर्यंत गोंयांतल्या 12 तालुक्यांनी कॅम्प झाले मॅक्झिमम लोक थंय पावले म्हणजे द मिनिस्ट्री ऑफ द सोशल जस्टिस गव्हर्नमेंट ऑफ इंडिया विथ द LMCO आणि डायरेक्टरेट ऑफ द सोशल वेलफेअर ह्या पद्धतीत एक जॉईंटली प्रोग्राम जो आम्ही केलो त्यांच्यापर्यंत पावपाक शकले असे विविध प्रोग्राम्स म्हणजे तुमच्या इनोव्हेटिव्ह आयडियांतनी तुमका वेगवेगळे प्रोग्राम्स जे आसा हे येवपाक शकता वेगवेगळे प्रोग्राम तुम्ही सजेस्ट करपाक शकता जेणे करून आमकां शेवटच्या मनशापर्यंत पावपाक जाय आमच्या माणकुल्या आणि भांगराळ्या गोंयांत म्हाका दिसता एकूय दुःखी मनीस उरचो न्ही पावर दिवपाचे म्हाका तरी खात्री आसा की माझे विचार आसा तुमचे थोडे पावर वाडोवपाकूच जाय आणि आवडणा माझे माननीय मुख्यमंत्र्यांचे विचार तसे आसा वाडयतले आम्ही फंड्स तुमचे वाडयल्ले आसा जेन्ना हांगा चेअरमॅन आयिल्ले NK सिंग प्लॅनिंग कमिशनाचे हांवें एक प्रेजेंटेशन केल्ले कित्या फंड्स वाडोवपाक जाय जिल्ल्याक कित्या फंड्स वाडोवपाक जाय पंचायत बॉडीनी आणि तेन्ना आमकां दर वर्सा 13 फायनान्स कमिशन हार्डली 23 करोड कितें आमकां मेळलेले, 14 कमिशन आमकां 32 करोड कितें मेळले, पण पहिलेच केपे 15 कमिशन फायनान्स कमिशन जेन्ना हांगा आयले आमचे आयकून दिल्ली वचून आमकां 75 करोड पंचायत बॉडी सँक्शन केल्ले आसा, मोर दॅन डबल, हे तुम्ही लक्षात दवरपाक जाय। आणि एज अ मॅटर ऑफ राईट 15% ऑफ 75 करोड विल डायरेक्टली रेस्ट विथ द जिल्हा पंचायत बॉडीज, म्हणजे तुमच्या हातीन आमकां बरें दिसो काय नाका, आमचे तुमच्या हातीन डायरेक्ट पैसे वयतले। मी सिद्धेश गिपाद नाईक उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे सदस्य म्हणून निवडून आल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो आणि गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा आणि निष्ठा बाळगेन आणि यथायोग्य व निष्ठापूर्वक आणि सामर्थ्याच्या ज्ञानाच्या व निर्णय शक्तीच्या पराकाष्ठेपर्यंत निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणत्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता माझ्या पदाची कामे पार पडेल। फॉर प्राइम व्हिडिओ जर्नलिस्ट जॉन डिसिल्वा, पॅनजिम।